नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली. एसटी बसेसच्या माध्यमातून मजुरांना पाठविले घरी. बाळापूर जवळ भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर. जिल्ह्यात नदीपात्रात बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढली. शैक्षणिक शुल्कासाठी संस्था चालकांचा पालकांवर दबावाचा आरोप. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातमीपत्राला. अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज प्राप्त अहवालातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पाहूया हा वृत्तांत. अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी 2 महिला पॉझिटिव्ह आढळल्या असून आता कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 113 गेली आहे. तर आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवाल 139 झाले आहेत. यामध्ये 113 रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह असून 14 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 12 रुग्णांचा बळी घेतला आहे. अशा प्रकारे शनिवारपर्यंत अशी भयावह स्थिती आहे. दरम्यान जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती दिली असून यामध्ये शनिवारी प्राप्त अहवालानुसार 54 अहवाल दिले असून यामध्ये पॉझिटिव्ह 2 रुग्ण तर निगेटिव्ह 52 आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्ण दोन्ही महिला असून एक खैर मोहम्मद प्लॉट येथील 50 महिला तर दुसरी खंगरपुरा येथील 26 महिला आहे. खंगरपुरा येथील महिला जिल्हास्तरीय रुग्णालयातून संदर्भित करण्यात आलेली असून ती नुकतीच प्रसूत झालेली आहे. लॉकडाऊनमुळे अकोला जिल्ह्यात अडकून पडलेले अनेक मजुरांना एसटी बसेसच्या माध्यमातून राज्यात व इतर राज्यात पाठविण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही मजुरांना घेऊन बसेस रवाना झाल्या. पोटाची खडकी भरण्यासाठी अकोला जिल्ह्यात दाखल परप्रांतीय मजुरांना कोरोनामुळे भविष्याची चिंता सोडून आपल्या घराचा रस्ता धरावा लागला. लॉकडाऊनमुळे या मजुरांना आपल्या गावी परतता आले नाही, परंतु शासन प्रशासनाने अखेर या मजुरांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत आपल्या गावी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अकोल्यातील नवीन बसस्टँडवरून मजुरांना घेऊन बसेस रवाना झाल्या. आपल्या गावी सुखरूप जात असल्याचे समाधान या मजुरांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कोरोना संक्रमणाच्या भीतीने परप्रांतीय मजूर कासावीस झाले होते. शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे कामधंदे बंद झाले आणि या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शासन प्रशासन व सामाजिक संघटनांनी या मजुरांना मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या गावी परतण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. बाळापूरजवळ अज्ञात ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले. ते दुचाकीने मुंबई येथून उत्तर प्रदेशकडे निघाले होते. बालापूर के पास राष्ट्रीय महामार्ग पर अज्ञात ट्रक ने दुपहिया वाहन को जोरदार टक्कर मार दी, जिसमें एक की मौत हो गई तथा 2 गंभीर रूप से घायल हो गए. मुंबई से उत्तर प्रदेश की ओर जा रहे दुपहिया वाहन को राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पर बालापुर के समीप अज्ञात ट्रक ने जोरदार टक्कर मार दी. यह दुर्घटना शनिवार की सुबह 6:30 के दौरान हुई. इस दुर्घटना में कमल शंकर यादव नामक व्यक्ति की घटनास्थल पर ही मौत हो गई, जबकि मोटरसाइकिल चालक शंकर यादव तथा एक बालिका गंभीर रूप से घायल हो गई. दोनों घायलों को उपचार के लिए बालापुर के ग्रामीण अस्पताल में दाखिल किया गया है. प्राप्त जानकारी के अनुसार दुर्घटनाग्रस्त लोग मुंबई में समाचार पत्र बिक्री का काम करते थे, जो तालाबंदी के कारण अपने गांव उत्तर प्रदेश की ओर जा रहे थे, तब यह दुर्घटना हुई. आगे की जांच बालापुर पुलिस कर रही है. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नदीपात्रात बुडून मृत्यूच्या घटना घडत आहेत. शनिवारी खांबोराजवळ नदीपात्रात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला, त्यामुळे कानशिवणी परिसरात शोककळा पसरली. नदीपात्रात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार कानशिवणी येथून जवळच असलेल्या व बार्शीटाकळी तालुक्यामधील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या
खांबोरा येथील प्रकल्पाजवळील MIDC विहिरीलगत असलेल्या नदीपात्रात कानशिवनी येथील प्रतीक अरुण वाघमारे वय 17 वर्ष याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ही घटना घडल्याची माहिती होताच कानशिवनी येथील नागरिकांनी तसेच मृतकाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. सदर युवकाचा मृतदेह काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण कानशिवनी गाव तसेच परिसरातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. देशभरात सध्या लॉकडाऊनची स्थिती असताना खासगी शाळा संस्था चालक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकीत आहे. या अनुषंगाने शिक्षण विभागाद्वारे पालकांनी समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण पाहता महामारी घोषित केली आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व जनता संकटात असताना काही खासगी शाळा मात्र पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शासनाने या सर्व माध्यमिक प्राथमिक तसेच 12वीपर्यंतच्या सर्व शाळांना शैक्षणिक शुल्क न वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक शुल्क वाढविण्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. कोरोनामुळे आधीच शाळांना सुट्टी दिली तसेच उद्योग व्यवसाय बंद केले आहेत. यामुळे सर्वत्र आर्थिक संकट आले असून अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना थकित राहिलेले शैक्षणिक शुल्क मागितल्या जात आहे. पैसाच नसल्याने शैक्षणिक शुल्क कसे भरावे अशी चिंता पालकांपुढे उभी ठाकली आहे. ही समस्या काही पालकांनी सरकार दरबारी मांडल्यानंतर शासनाने 2020-21 या वर्षात शैक्षणिक शुल्क न वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांना आग्रह करू नये, लॉकडाऊन शुल्क घेण्यास सुरुवात करावी. तसेच पालकांच्या सुविधेसाठी शैक्षणिक वर्षात या सत्रातील थकित शुल्क एकाच वेळी न घेता मासिक त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा. असे शैक्षणिक वर्षात व शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी दिले आहेत. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांची योग्य काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप होत असून शुक्रवारी अशा प्रकारातून माळीपुरा परिसरात घटना घडल्याचे बोलले जात आहे. अकोला शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात येत आहे. परंतु कोरोनाबाधित या वार्डात भरती रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार होत नसून तसेच सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप होत आहे. अकोला शहरातील माळीपुरा भागातील भगतसिंग चौकात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह 2रा रुग्ण या भागात आढळला होता. या रुग्णाने आरोग्य यंत्रणेवर आरोप करीत हंगामा केला होता. रुग्णांच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील कोरोनाबाधित निघाल्याने त्यांना भरती करण्यात आले, परंतु त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात आले नाहीत, तसेच कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही. या आरोपानंतर माळीपुरा परिसरातील माजी नगरसेवक हरिभाऊ काळे व कैलाश रणपिसे यांनी आरोग्य विभागाकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर योग्य उपचार तसेच चांगली सुविधा देण्याची मागणी केली आहे. पण तिथे काही व्यवस्था नसल्यामुळे पॉझिटिव्ह पेशंट असल्यानंतरही 3 तास उन्हात त्याला भटकत राहिला आणि तिथे अनेक लोक आपलं म्हणजे मेडिकल रिपोर्ट करता तिथे जे उपस्थित होते तिथं तो फिरून राहिला, पण त्याचा इलाज करता ॲडमिट करण्यात आला नाही. त्याच्यामुळे आणखीन रोगराई ही बिमारी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने चांगलं काम करावं, जेणेकरून या शहरात ही रोगराई वाढायला नको. स्थलांतरित मजुरांकडून राज्य शासनाने प्रवास भाडे घेऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवास भाडे आकारण्यात येऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले होते. त्यापैकी राज्य आणि राज्याबाहेरील स्थलांतरित कामगारांचा मुद्दा होता. अशा कामगारांना ST मार्फत त्यांच्या गावी सोडण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र त्यांच्याकडून प्रवासी भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून राज्याअंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून भाडे आकारण्यात येऊ नये अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये
स्थलांतरित कामगार म्हणजे एक स्थलांतरित कामगार तो राज्यातला आहे आणि दुसरा स्थलांतरित कामगार हा राज्याच्या बाहेरचा आहे, तेव्हा ह्या दोघांची ही सोय केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती। राज्याच्या स्थलांतरितच्या संदर्भात राज्य शासनाने एसटी महामंडळामार्फत आम्ही त्यांना पोचू असं आश्वासन दिलं, परंतु आज असणारं कळतं आहे की त्यांच्याकडून एसटी भाडं घेतल्या जाईल। शासनाला माझी असणारी विनंती आहे, राज्याच्या अंतर्गत असणारा स्थलांतर जे आहे त्यांच्याकडून एसटी भाडं घेऊ नये, कारण त्यांची आता ऐपत नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा राज्याच्या आतलं स्थलांतर जे आहे ते एसटी महामंडळाने ताबडतोब सुरुवात करावं, शासनाने स्वतः हा खर्च करावा आणि त्यांच्या गावामध्ये त्यांना सुखरूप पोचावं अशी विनंती आहे। शासन ताबडतोब निर्णय घेईल अशी माझी अपेक्षा। गेल्या 1.5 महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अकोला जिल्ह्यातील फूल उत्पादकांवर उपासमारीची पाळी आली आहे। दरवर्षी नैसर्गिक आपत्ती येते आणि कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावाच लागतो। यावर्षी सुद्धा कोरोना व्हायरसने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे। कोरोना संक्रमणामुळे देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे संचारबंदी सुरू असून अशा परिस्थितीत शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। बोरगाव मंजू येथील शेतकरी अमोल राखोळे हा शेतकरी सुद्धा अशाच प्रकारे संकटात सापडला आहे। या शेतकऱ्याच्या नावे 1.5 एकर शेती आहे। या शेतीमध्ये फुलाचे उत्पादन घेतले, पेरणी केली, त्यासाठी 45,000 रुपये खर्च लागला, परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे फुले विकल्या गेली नाहीत। लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ नाहीत, कोणतेही दुसरे कार्यक्रम नाहीत आणि मंदिरेही बंद आहेत, त्यामुळे फुले विकत घेण्यास कोणीच तयार नाही। परिणामी फुले शेतातच सुकत आहेत। अशा प्रकारे शेतकऱ्याचे अंदाजे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। दरम्यान शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात अकोला वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली। या दरम्यान अनेक प्राण्यांचे दर्शन घडून आले। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्राणी गणना केली। पाहूया आमच्या विशेष प्रतिनिधीचा हा रिपोर्ट। बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात अकोला वन्यजीव विभागाअंतर्गत येत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध पाणमोठ्यावर प्राणी गणना करण्यात आली। कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता अमरावती विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी यांनी दिलेल्या निर्देशाने अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरणार यांच्या मार्गदर्शनात काटेपूर्णा अभयारण्य, ज्ञानगंगा अभयारण्य, लोणार अभयारण्य, कारंजा सोहळ अभयारण्य प्रत्येक पाणवठ्यावरील मचांवर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत ही प्राणी गणना केली। ज्ञानगंगा अभयारण्यातील 37 पाणवठ्यावर ही प्राणी गणना घेण्यात आली, त्यामध्ये माटरगाव वर्तुळमधील सोलर पाणवठा, कुटीजवळील पाणवठा, मोताळा वर्तुळमधील पलढक डॉम, धोल्या अंजन पाणवठा, बोथा वर्तुळमधील ग्लिरिसिटिया पाणवठा, रोपवन पाणवठा, सोलर पाणवठा, येणार पाणवठा, माती धरण पाणवठा, पाण्याचा खोरा पाणवठा, चिचफाटा पाणवठा या व्यतिरिक्त इतर पाणवठ्यावर ही प्राणी गणना घेण्यात आली। ज्ञानगंगा अभयारण्यातील विविध पाणवठ्यावर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे दर्शन झाले। यामध्ये बिबट, अस्वल, भेडकी, चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, विविध प्रजातींचे पक्षी यांचा सहभाग होता। या प्राणीगणनेत वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी वन प्राण्यांच्या पाणवठ्यावरील पाऊलखुणासुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून आल्या। या संपूर्ण प्राणीगणनेचे नियोजन ज्ञानगंगा अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले। यावेळी वनपाल, वन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत। त्याचप्रकारे सद्यस्थितीमध्ये काल झालेल्या बुद्ध पौर्णिमेमध्ये दरवर्षी विविध अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणीगणना करण्यात येते, परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता वन्यजीव विभाग अकोला यांच्यातर्फे
जी प्राणीगणना घेण्यात आलेली आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी उपाययोजना राबविल्या याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ज्ञानगंगा अभयारण्याचे RFO डांगे आपल्यासोबत आहेत. डांगे सर, मला सांगा की यावर्षी कशा प्रकारे आपण नियोजन केलं होतं? यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदाच वन्यप्रेमी विना प्राणीगणना करण्यात आली. वनाधिकारी, वन कर्मचारी आणि मजूर यांच्याद्वारे प्राणीगणना करण्यात आली आणि यामध्ये COVID-19 जे सोशल डिस्टन्सिंगचं पालन तंतोतंत करण्यात आलं त्यामध्ये वनरक्षक वनपाल यांना सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग जे पाळलं जाईल त्याचा परिपूर्ण पाळण्याचे आदेश दिले होते. आणि एकूण किती पाणवठ्यांवर प्राणीगणना झाली आणि काय पाण्याची नियोजन कसं करण्यात आले पाणवठ्याचं? खामगाव परिक्षेत्रात एकूण 45 पाणवठ्या आहेत, त्यापैकी 20 पाणवठ्यावर जे आपले वन कर्मचारी अधिकारी बसवण्यात आले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली आणि जे पाणवठे आहेत त्या पाणवठे सोलर हापसी त्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आपल्या या प्राणीगणनेमध्ये काही एक वनरक्षक आहेत, त्यांनी पण एक त्यांच्या ज्या मचांवर ते सध्या रात्री जे होते प्राणीगणना करण्यासाठी त्यांनी एक थरारक एक अनुभव घेतलेला आहे, तर मला सांगाल की आपला कालचा अनुभव कशा प्रकारे होता? सर, कालचा अनुभव आम्हाला खूप चांगला वाटला, परंतु 12:05 एक बिबट आमच्या लोखंडी मचांच्या पायरीजवळ येऊन बसला आणि तो जवळपास 10-15 एकाच ठिकाणी जसे काही शिकार करायची अशा हिशोबाने तो बसला होता. शेवटी 5-10-5-1 आम्हाला काही वाटलं नाही, परंतु नंतर मग थोडंसं भीती वाटण्याचा प्रकार घडला आमच्यासोबत. आणि बिबटसोबत आणखीन कोणते प्राणी आपल्याला दिसले? बिबटसोबत अस्वल पण दिसली, अस्वल, नीलगाय, नंतर भरपूर प्राणी दिसले. डिस्टन्सिंगचा वापर करीत कालची प्राणीगणना या ज्ञानगंगा अभयारण्यात झालेली आहे. काही दिवसांपासून इथे C1 जो वाघ आहे जो टिप्पेश्वरमधून अंदाजे 1600 किलोमीटरचा प्रवास करीत या अभयारण्यात त्यांनी त्याचं वास्तव्य निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केलेला आहे, त्याबाबत त्याच्या प्रोटेक्शन, त्याला प्रोटेक्शन आणि त्याला त्याच्या संरक्षणाबाबत या वन्यजीव विभागातर्फे काय करण्यात येतं याच्याबद्दल आपण सध्या डांगे सरांना विचारूया. सर, मला सांगाल की C1 प्रोटेक्शनसाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवली जाते? C1 प्रोटेक्शनसाठी नाईट पेट्रोलिंग सुरू केलेले आहे, त्याच्यामध्ये वनपाल जे आहे गस्ती प्रमुख असतात आणि त्याच्या अधीनस्थ 4 कर्मचारी असतात आणि रात्रदिवस पेट्रोलिंग करतात. त्यानंतर तसंच दिवसा जे माजी सैनिक पण लावलेले आहेत आणि त्याचे जे नोंद म्हणजे पाऊल खुणा, नंतर ट्रॅप कॅमेरे अशी त्यांची नोंद घेतल्या जाते आणि जिथे जिथे शिकार केलेली आहे ते म्हणजे प्रत्येक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आम्ही आणि गेल्या डिसेंबर महिन्यापासून अजूनपर्यंत आपल्या क्षेत्रात आहे आणि पूर्ण जे कोविडचं जे आपलं जे संकट आलं हे संकट निघाल्यानंतर ते मादी आणण्याचं त्याचं नियोजन. निश्चितच यावर्षी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार COVID-19 या विषाणूमुळे कोणत्याही अभयारण्याच्या भागात किंवा शेगाव येथे 8 मेला देशी विदेशी दारूची दुकाने उघडण्यात आली. पहिल्याच दिवशी देशी दुकानदारांनी तळीरामांचे पुष्पहाराने स्वागत केले. विशेष म्हणजे दारू खरेदीकरिता 2 दिवसांपासून या तळीरामांनी नंबर लावला होता. कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या बंदीमुळे सर्व व्यापार बाजार दुकाने बंद आहे, केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने काही वेळाकरिता उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. या संचारबंदी दरम्यान देशी विदेशी दारूची दुकाने, बिअर बार बंद आहेत, त्यामुळे अनेक तळीरामांचा हिरमोड झाला आहे. राज्य शासनाने महसुलाच्या दृष्टिकोनातून देशी विदेशी दारूची दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे तळीरामांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. कोरोना संक्रमणामुळे धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आले आहे, तर दुसरीकडे दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेगावमध्ये देशी विदेशी दारू दुकानाबाहेर या तळीरामांची दुकान उघडण्यापूर्वीच गर्दी होत आहे. सकाळपासून लंबर लावण्यासाठी तळीराम पोहोचत आहेत. सोशल डिस्टन्सिंग करिता तयार करण्यात आलेल्या गोल चिन्हांमध्ये आपले जोडे, चपला, वस्तू ठेवून नंबर लावण्यात येत आहे. यापूर्वीच 5 मेला देशी विदेशी दारूची दुकाने शेगाव येथे उघडण्यात आली नव्हती, त्यामुळे तळीरामांमध्ये निराशा पसरली होती. 8 मेला पुन्हा शेगावमध्ये दारूची दुकाने उघडण्यात आली. त्यापूर्वी दुकान संचालकांनी सर्वात आधी येणाऱ्या ग्राहकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. ग्राहक आपला अन्नदाता आहे या उद्देशाने दारू व्यावसायिकांनी ग्राहकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. शेगावचे प्रतिनिधी मिश्रा
यांनी परिसरातील सर्व देशी विदेशी दर दुकानांचे सर्वे केला तेव्हा या ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून आली। जवळपास 2 महिन्याचा कालावधी संपत आहे आणि लॉकडाऊन आहे भारतामध्ये। या 2 महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण दुकाने आणि संपूर्ण व्यवस्थापन जी होती ती बंद होती, परंतु आता प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांनी एक आदेश काढून काही मदिरा विक्रींची दुकाने जी आहेत ती सुरू केलेली आहे। आम्ही आज आता एका मदिरा विक्री दुकानासमोरच आहोत। आपण इथे पाहून राहिले की प्रत्येक व्यक्तीला येताना इथे सॅनिटायझर दिल्या जाते, त्याचं स्कॅनिंग केल्या जाते, त्याला कुठं ताप आहे का, खोकला आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि सोशल डिस्टन्सिंगसुद्धा येथे आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे येथे की प्रत्येक जागेवर आपण नेहमी पाहून राहिलो की कुठं ना कुठं मदिरा पान करणाऱ्या व्यक्तींचं जे आहे की वेगवेगळे प्रकार आढळून राहिले, परंतु शेगाव येथे अशी कोणतीही गर्दी येथे दिसत नाही आहे। एकंदरीत आम्ही हे सांगू सिंधीकॅम्प येथे सिंधी जनरल पंचायत, महानगरपालिका व हॉटेल ग्रीनलँड कम्फर्ट यांच्या प्रयत्नातून परिसरातील नागरिकांची COVID-19 स्क्रीनिंग टेस्ट व आरोग्य तपासणी घेण्यात आली। शहरातील सिंधीकॅम्प परिसरात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळल्यामुळे याचा रोखथामाकरिता सिंधी जनरल पंचायत यांच्या आग्रहाने मनपा आयुक्त संजय कापंडीस यांच्या मार्गदर्शनात सिंधीकॅम्प रोड स्थित हॉटेल ग्रीनलँड कम्फर्टमध्ये सिंधीकॅम्प कच्ची खोली पक्की खोली परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तथा आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने कोरोना स्क्रीन टेस्टचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये 82 नागरिकांच्या तपासणीमध्ये 48 नागरिकांच्या टेस्टिंगकरिता अकोला मनपाद्वारे नियुक्त डॉक्टरांद्वारे रेफर करण्यात आले। थ्रोट सॅम्पल सायंकाळी सरोपच्या रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे। या थ्रोट सॅम्पलकरिता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे, अधीक्षक श्यामकुमार शिरसाण यांचे मार्गदर्शन लाभले। या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष कन्हैयालाल रंगवाणी, मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक हरीशभाई आलिमचंदानी, नगरसेवक दीप मनवानी, सामाजिक कार्यकर्ता कन्हैयालाल आहुजा, सुनील लुल्ला यांच्या निरीक्षणात कार्यसमितीचे प्रकाश खबरानी, हिरालाल कृपलानी, जयकुमार आलिमचंदानी, अजय बोधानी, कालू लालवानी, मनोज लालवानी, राजेश मथरिया, गोवर्धन राजानी, गुड्डू धनवानी, कपिल मारवानी आदींनी सहकार्य केले, तर मनपाचे अधिकारी श्री संदीप गावंडे, आरोग्य विभागाचे राऊत मालगे मॅडम आदींनी सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापन केले। हॉटेल ग्रीनलँडचे संचालक कमल आलिमचंदानी यांनी आपला परिसर COVID-19 टेस्टकरिता मोफत दिला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली। एसटी बसेसच्या माध्यमातून मजुरांना पाठविले घरी। बाळापूरजवळ भीषण अपघातात एक ठार, 2 गंभीर। जिल्ह्यात नदीपात्रात बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढली। शैक्षणिक शुल्कासाठी संस्था चालकांचा पालकांवर दबावाचा आरोप। इथेच आजचं बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ। तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क। सेवा आमची, करमणूक तुमची।